गण गण गणात बोते मंडळी गडबडू नका आपण कुठल्या मंदिरात किंवा मठात नाही तर एका हॉटेल मध्ये चाललेलो आहोत पण हा कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे 350 रुपयाला अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी ज्याच्यामध्ये येतात 4 स्वीट डिशेस काय आहेत एक्झॅक्टली काय आहे कॉन्सेप्ट हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणारच आहे तर स्वागत आहे तुमचं हॉटेल प्रसादालय मध्ये पावसाळी प्रभात आणि आज आपण आलेलो आहोत ठाणे वेस्ट इथे म्हणजे वीर सावरकर मार्ग 5 पखाडी ठाणे वेस्ट नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा मी जिथे जेवायला आलेली आहे ठाण्यामध्ये ह्या जागेला मी हॉटेल म्हणू का एखादा मठासारखा फील देणारा एखाद्या मंदिरासारखा फील देणारा असं भोजनालय म्हणू हेच मला कळत नाहीये मी आलेली आहे हॉटेल प्रसादालय ठाण्यामध्ये आणि ही नुकतीच जागा सुरू झालेली आहे खूप सुंदर असा एक आत फील आहे अख्ख्या जागेचा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मंदिरात आले का असं म्हणू का कारण गेल्या गेल्या एक खूप सुंदर असं गोडचं मंदिर आहे गजानन महाराजांचं आणि त्याचबरोबर जसं मठामध्ये आपण बघतो ना वेगळ्या वेगळ्या फ्रेम्स असतात पूर्ण जागेत मंदिरात किंवा मठात आत तशा इथे सुंदर फ्रेम्स आहेत एक आपण चपला जशा मंदिरात प्रवेश करायच्या आधी आपण कशा चपला बाहेर काढतो तशा चपला इथे बाहेर काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला एंट्रन्सवरतीच एक व्हाईट बोर्ड दिसणार आहे ज्याच्यावरती आजचा मेन्यू काय आहे हे कळणार आहे पण डिटेलमध्ये बघण्यासाठी आपण आज जाऊया आणि हां मला असं वाटलेलं की आज एवढा मुसळधार पाऊस आहे तर गर्दी जरा कमी असेल पण असं काहीही झालेलं नाही आहे जसं तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण गर्दी आहे 2:30 वाजून गेलेले आहेत पण तरी लोक आवर्जून इथे येतात आज जाऊन मालकांना भेटूया इथे ज्या लोकांनी जेवलेलं आहे त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्याचबरोबर किचन आणि मग प्रसादाचा आस्वाद इकडचं जेवण खूप चांगलं होतं मला पालेभाजी खूप आवडली मिक्स भाजी तर ठेचा आवडला काय वाटण्याची भाजी पण आवडली सगळंच आवडलं म्हणजे चांगलं वाटलं वाटाण्याची उसळ चापूची भाजी होती चांगली होती गुलाबजाम मोदक चांगले होते घरच्यासारखं वाटलं जेवणाला एक सात्विक पण आहे जेवून पोट पण भरतं आणि तुमचं मन पण टोटल कपॅसिटी आहे 50 लोकांची आणि हा आहे खालचा मजला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं श्री गजानन महाराजांची मूर्ती तुम्हाला इथे दिसणार आहे छोट्याशा मंदिरात आणि त्याचबरोबर इथे सगळा जो डेकॉर आहे तो बघता आपल्याला मठाचा फील यायला लागतो श्री गजानन महाराजांची बावनी पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि आता आपण जाऊया वरच्या मजल्यावरती तर वरच्या मजल्यावरती पण सुंदर असं लाकडी डेकॉर केलेलं आहे आणि परत एकदा तसाच फील देणारी ही अख्खी जागा बनवलेली आहे आणि मला आवडलेली सर्वात जास्ती फ्रेम म्हणजे ही इतकी सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटलं तर हा आहे आजचा मेन्यू आणि आज आपण विचारूया इथल्या मालकांना की ही संकल्पना त्यांना एक्झॅक्टली कशी आली ती माझं नाव गजानन आंधळे मी या ब्रँडचा संस्थापक आहे आम्ही याच्यामध्ये तिघं पार्टनर आहोत एक राजस्थानी गुजराती अशा विविध थाळ्या आपण महाराष्ट्रात बघत असतो किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बघत असतो ते एक प्रॉपर महाराष्ट्रीयन थाळी जे महाराष्ट्र पदार्थ त्यामध्ये असले पाहिजेत उद्देश होता आणि तो मला कुठे ठाणे मुंबईत दिसला नाही तेवढ्या प्रमाणात तर तो ह्या थाळीमध्ये आणावा अशी एक संकल्पना होती की मला पहिल्यापासून गजानन महाराजांचं अस्तित्व माझ्या ज्या ज्या व्यवसाय असेल तिथे असावं हा माझा एक हे होता आणि त्याच उद्देशाने जेव्हा ही संकल्पना डोक्यात आली तेव्हा एक महाराजांचं मंदिर असावं जिथे लोक चप्पल बूट बाहेर काढून एक मंदिरासारखे आत येऊन तो प्रसाद घेतला पाहिजेत आणि त्याच हेतूने एक सात्विक थाळी यामध्ये आणण्याचा हा एक प्रयत्न होता तर तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती कुठलाही व्हिडिओ हा कम्प्लीट होत नाही जोपर्यंत आपण किचनमध्ये जात नाही त्याच्यामध्ये वाट बघतात दार उघडून आता आपण किचनमध्ये जाऊन आजचा मेन्यू बघूया मेनू रोज चेंज होतो म्हणजे 7 भाज्या आपल्या यामध्ये आहेत त्या मेनूमध्ये पुरी चपाती आणि भाकरी हे तिन्ही प्रकार आहे म्हणजे जसं तुम्हाला पुरी गरम गरम आपण सर्व करतोय पापड पण आहे पुरीसुद्धा आहे या ठिकाणी मोदकसुद्धा देतोय स्टीमला लावलेले आहे थाळीमध्ये जर बघितलं तर 7 प्रकारच्या महाराष्ट्रीयन भाज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भ असेल त्यानंतर तुमचं खानदेश असेल तर प्रत्येक भागातील मसाल्यांमधील बनवण्या जाणाऱ्या भाज्या या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल
आता ही एक डुबुकोड्याची भाजी आहे, त्यामध्ये रस्सा भाजी आहे. बर, हा हा. तर हाही वेगळा प्रकार आहे. आम्ही पाटोड्याची भाजी ठेवतोय, त्यानंतर शेवग्याची, भरलेली वांगी, अशा वेगळ्या टाईपच्या भाज्या असतात, रस्सा भाज्या. त्यानंतर कडधान्याची भाजी असते, वरण आहे, त्यानंतर पिठलं आहे. खास म्हणजे महाराष्ट्रीयन याच्यामध्ये पिठलं, हा पिठलं हे असायलाच पाहिजे. त्यानंतर शेंगदाण्याची चटणी आहे ही, त्यानंतर लोणचं आहे, आणि हा ठेचा आहे जो महाराष्ट्रीयन. हिरव्या पालेभाज्या आहे ज्या रोज चेंज होतात. शापू बनवायची पद्धत ही वेगळी आहे, म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक भागातली बनवण्याची पद्धत या ठिकाणी आम्ही यामध्ये आणतो. कढी आहे, काळ्या वाटाण्याची आहे, कोकण पण आणलं. मराठी माणूस आणि पिवळ्या बटाट्याची भाजी म्हणजे फेमस समीकरण आहे. गुलाबजाम रोज सकाळी आम्ही 11 वाजता प्रिपरेशन तयार होतं आपलं, सकाळच्या भाज्यांचं. आता 4 वाजता आपलं हॉटेल बंद होत आहे. 4 नंतर परत संध्याकाळच्या प्रिपरेशनसाठी आमची टीम परत सेफ आणि ते सगळं. संध्याकाळचं टायमिंग 7:30 ते 7:30. मी माझ्या थाळीची वाट बघत आहे, जेन्युइनली आता महाप्रसादासाठी बसल्यासारखं वाटतंय. माझ्या समोर गजानन महाराजांची मूर्ती आहे, छोटंसं मंदिर आहे, त्याच्यामधनं धुपाचा सुगंध आणि एक असतं ना की प्रसादाच्या जेवणाला एक वेगळाच सुगंध असतो, म्हणजे पिवळ्या बटाट्याची भाजी किंवा जे गोड असतं, शिरा असू दे, खीर असू दे, त्याचा एक मिश्रित असा एक सुगंध असतो जो आपल्याला नेहमी मंदिरात किंवा त्याच्या आसपास मिळतो, किंवा घरी पूजा असेल तर एक्झॅक्टली तसा फील आहे. आणि खूप छान एअर कंडिशन, फॅन, लाकडी टेबल खुर्च्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की या फ्रेम्स आणि ह्या सगळ्या एकंदरीत सगळं बघता आपल्याला मठाचा फील येणार. पावसाळा सुरू झाल्या ना, असं 4-5 दिवस आपल्याला छत्री घ्यायची घरनं आठवत नाही, आणि माझं पण आज तेच झालेलं. पण थँकफुली आत्ता पाऊस जर असा थांबला आहे. आम्ही एक वॉटरप्रूफ असा टेंट लावलेला, आमाचं हे टेंट वापरते, मी सुरू केलेलं आहे ते म्हणजे हे निवियाचं. दिस इज ऑल्सो गॉट अ टेंट. पावसाळ्यात पाणी प्यायला विसरतो, आसपास पाणी दिसतं त्याच्यामुळे आपण पाणी प्यायला विसरतो, पण हायड्रेटेड राहा. तर असं मी म्हटलं की मी 5-10 मिनिटानंतर सुरू करते. आपल्याला जसं मंदिरात गेल्यानंतर कसं असं शांत वाटतं, ते कुठली जी गाणी चालू असतील, भजनं कीर्तनं चालू असतील, आणि त्याच्याबरोबर हा धुपाचा जो सुगंध असतो, हा वातावरणात आपल्याला खूप असं रिलॅक्स्ड फील होतं. तसंच मला इथे पण रिलॅक्स्ड फील होतं आहे, आणि आलेलं आहे माझं ताट. धन्यवाद. थाळीमध्ये आलेले आहेत 7 प्रकार इथपर्यंत. त्याच्याबरोबर मी घेतलेली आहे अमरस थाळी, त्याच्यामुळे अमरस पण आलेला आहे. पण सुरुवात करूया तर इथून. तर हे आहेत गट्टू वडे, ह्याची भाजी ही विदर्भातली स्टाईल आहे, बेसनाचे वडे असतात. आपलं वरण, सुक्या बटाट्याची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, शेपूची ही भाजी आहे, कढी, आमरस, गुलाबजाम, 4 गोड आहेत म्हणजे मोदक आणि श्रीखंड पण, आणि हा आहे आपला झुणका. आणि त्याचबरोबर ह्या 3 गोष्टी ज्या आपण बघितल्या, म्हणजे ठेचा, चटणी आणि लोणचं, आणि मी घेतलेली आहे एक भाकरी, पुरी, पापड आहे, आणि त्याच्याबरोबर चपाती. वैशिष्ट्य म्हणजे मला हा फुलका वाटला, एवढी पातळ अशी भाकरी आहे. बर, हे सगळं अनलिमिटेड आहे, गुलाबजाम आणि मोदक हा लिमिटेड आहे, पण बाकी सगळं अनलिमिटेड आहे. याचा पापुद्रा बघा, म्हणजे इतकं पातळ. लुक ॲट दिस. ओके, चला तर आता सुरुवात करूया. सांगण्यात आलेलं आहे की मी जेव्हा पिठलं आणि भाकरी घेते त्याच्यावर थोडासा ठेचा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी आधी पिठलं जर किंचितसा ठेचा घेणार आहे. सूक आहे, माझी पहिली बाईटच होती ना ह्याच्यामधनं, मला एवढी सुंदर चव आलेली आहे तोंडाला. पिठलं खूप सुंदर आहे, आणि ठेचा तर मला नुसताच खायचा आहे. तिखट, झणझणीत, पहिल्याच घासात ठसका. पिठलं भाकरीचे दर्दी असाल ना तर तुम्ही पिठलं भाकरी आणि ठेचा खायला या इकडे. विदर्भातली भाजी आहे, ती मी नुसती टेस्ट करणार आहे. गट्टू वडे, पातळ असा रस्सा आहे. जर असं मासवडीबरोबर जो कट असतो ना, तसा कट आहे. बेसनामुळे मासवडी एवढा असा खमंग नाही आहे, एकदम छान आणि माइल्ड आहे. दुसरं क्लासिक कॉम्बिनेशन असतं म्हणजे पिवळ्या बटाट्याची भाजी आणि पुरी. इथल्या पुऱ्या खूप मोठ्या आहेत, साधी सोपी. दुसरं कॉम्बिनेशन आपलं क्लासिक असतं म्हणजे पुरी आणि श्रीखंड. श्रीखंड पण इतकं मस्त आहे. भाकरी आणि काळ्या वाटाण्याची उसळ टेस्ट करूया. काळ्या वाटाण्याची उसळ ही वरण भाताबरोबर थोडीशी साईडला घेऊन खा, खूप मस्त तिखट आणि अशी खमंग आहे. ज्याच्यावर मी घेणार आहे थोडासा पापड.
फुल पूजेच्या जेवणाचा फील आहे, फुल फुल. ही शेपूची ना जर अशी मला वेगळी वाटतेय प्रिपरेशन, फतफत पण नाही म्हणू शकत. बेसन आणि शेंगदाणा हा इतका करेक्ट आहे. भाकरी आणि ही शेपूची भाजी तुम्हाला गावची आठवण करून देईल. मला नुसता शेपू खायला कधीच आवडत नाही, खरंच सुंदर आहे. वाट्यांचा साईज पण असा आहे ना की तुम्ही शक्यतो वाया घालवणार नाहीत काय, ते मला आवडलं. तिथे अनलिमिटेड ठाळ्या मिळतात ना, मला नेहमी असं वाटतं लिटरली एक एक चमचा आणि एक एक घासच वाटीमध्ये ठेवला पाहिजे. मग चवीवरनं माणसाला पाहिजे असं अजून तो घेऊ शकतो. ही भाकरी शेपूच्या भाजीबरोबरच संपवली, इतकी सुंदर आहे ही शेपूची भाजी. ही पैरीचं लोणचं, शेंगदाण्याची चटणी खरंच खूप वेगळी आहे. त्याला आमचूर पण आहे का मला वाटतं, त्याच्यामध्ये असं असं छान आंबट बडशोप. हो ना, काय म्हणतात त्याला, काय वेगळं शेंगदाण्या चटणी आहे ना. छान अशी आंबट आणि वेगळीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला आत्ताच एवढी व्हरायटी आहे, रोज कसे मॅनेज करतात एवढी वेगळी वेगळी व्हरायटी करायला. सो एरवी तुम्हाला 360 रुपयाला ही थाळी मिळणार आहे, पण तुम्हाला अमरस थाळी घ्यायची असेल, जोपर्यंत अमरस असेल ती तुम्हाला 450 मिळणार आहे, कारण अमरस हा अनलिमिटेड असणार आहे. म्हणजे ही थाळी एवढी अस्सल महाराष्ट्रीयन आहे की ह्याच्यामध्ये एवढे सगळे कॉम्बिनेशन्स टिपिकल आपले अस्सल महाराष्ट्रीयन आहेत. झुणका भाकर असू दे किंवा काळ्या वाटाण्याची उसळ आणि चपाती असू दे, पापडाबरोबर त्याच्याबरोबरच अमरस आणि पुरी आणि श्रीखंड आणि पुरी, म्हणजे इमॅजिन. आणि अमरस थाळी घेतला होती तुम्हाला अमरस पण अनलिमिटेड मिळणार आहे, त्याच्यामुळे मज्जाच मज्जा. पुऱ्या पण अनलिमिटेड आहे. सो पाहिजे ते कॉम्बिनेशन, पाहिजे हवे तर सगळे कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्रायआउट करू शकता. आणि खरंच इथे म्हणजे एक कुठली स्पेसिफिक पद्धत म्हणजे देशावरची किंवा नुसती विदर्भातली कोकणातली असं नाही आहे, तर एक समीकरण आहे. पण चवी खरंच खूप उत्कृष्ट आहे सगळ्या भाज्यांच्या. आणि आता वेळ झालेली आहे भाताकडे वळायची. आणि आता आलेले आहे आपली गरम गरम खिचडी. सो इथे साधा भात पण मिळतो, जो तो मी घेतलेला आहे कढी आणि वरण टेस्ट करण्यासाठी. आणि ही आलेली आहे आपली बहुतेक मुगाची खिचडी आहे. येस, आधी आपण घेऊया थोडीशी कढी. दिसताना तर सुंदर दिसतीये एकदम. येस, आणि तुपाचं पात्र आलंय त्याच्यावरती तू. कढी भात, कढी भात पण खूप घरगुती जसा असायला पाहिजे. थँक्यू. वाडा कोलम नाही ना भास वरण जर असं असं जाडसर आहे. साधी पद्धत आहे त्याच्यामुळे वरण भात घेतला तर त्याच्याबरोबर तुम्ही चटणी आणि लोणचं आणि पापड हे घ्या. मुगाची खिचडी पण एकदम अशी साधी आणि घरगुती आहे. ओव्हरऑल साधं, एकदम ओव्हर असं काही नाही, तेलकट असं काही नाही आहे. आणि मेन म्हणजे असं नाही आहे की दोनच भाज्या आहेत किंवा तीनच भाज्या आहेत ना, त्याच्यामुळे तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. काय काय तुम्हाला जास्त जेवायचं आहे, काय खायचं आहे ना, पटपट जेवावं लागेल. कारण इथे AC आणि फॅन असं आहे ना की लगेच थंड होईल, त्याच्यामुळे एवढी सगळी व्हरायटी जेवताना जरासा फास्ट पेस ठेवा. मासवडी मी अनेक वेळा खाल्लेली आहे, दिस वॉज फर्स्ट टाइम. तुम्हालाही आवडते का? कुठली भाजी तुमची फेवरेट आहे कॉमेंट करून मला कळवा. पंजाबी थाली असते, साऊथ इंडियन थाली असते, सगळ्या असं वेगवेगळ्या थाळ्या असतात. मग मराठमोळी थाळी का नसावी, आम्ही आमचं कल्चर कसं सांगावं असं सगळं. सर्व खूप छान होतं, वाटाण्याची उसळ, शेपूची भाजी, मोदक, सर्व टेस्ट छान आहे. थाळी सुंदर आहे, कन्सेप्ट आवडला मला. बरोबर ताक पण देतात. अच्छा, या अख्ख्या मराठमोळ्या थाळीमधला हिरो होता काळ्या वाटाण्याची उसळ, शेपूची भाजी, ठेचा आणि पिठलं. इट वॉज असा मिठा हो जाय मध्ये, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, चार ऑप्शन्स होते. ज्यापैकी मी आमरस पुरी खाल्ली आहे, मी श्रीखंड पुरी खाल्ली आहे, आणि आता वेळ झालेली आहे गुलाबजाम आणि मोदकाची. तर मोदकावरती मी घेतलेला आहे आता तूप. मोदक आणि गुलाबजाम लिमिटेड आहे, लक्षात ठेवा. उकडीचे मोदक, अस्सल मराठमोळा. तो हा होता माझा प्रसादालयाचा अनुभव. खूप वेगळा, खूप छान, एकदम संतुष्ट होईल मन आणि पोट. जसं मी तुम्हाला सांगितलं, भजन कीर्तन जिथेही आपल्याला ऐकू येतं, आपल्याला मंदिराचा फील येतो. आणि मंदिरात आपल्याला गेल्यावरती किती रिलॅक्स्ड फील होतो, सो तसाच थोडासा फील येणार आहे. लक्षात ठेवा, ठाण्याला आले की एकदा भेट द्यायला. बाकी काय करायचं आहे, लाईक शेअर सबस्क्राईब.
ऑल्सो लक्षात ठेवायचं, सॉरी इतके दिवस मी व्हिडिओ टाकू नाही शकले, बट आतापासून सगळं रेग्युलरली होणार आहेत व्हिडिओ. त्याच्यामुळे कमेंट करून मला कळवा इफ यू मिस्ड मी, अँड ऑल्सो रिमेंबर दॅट आय लव यू ऑल.